नमस्कार, माझं नाव प्राची महेंद्र लकेशी आणि माझ्या विषयाचं नाव आहे महिला मुली असुरक्षित का आहेत। स्वीकारून लेणं हे मातृत्व, अंगी उपजत गुण असं दातृत्व, धीराने करी हर घडी नेतृत्व, अनमोल आहे महिलांचं श्रेष्ठत्व, अनमोल आहे महिलांचं श्रेष्ठत्व। नारी, अबला, अर्धांगिनी हे शब्द स्त्रीशी अधिक जुळलेले आहेत, पण आजची नारी आपल्या कठोर परिश्रमाने शिकून उच्च पदावर पोहोचलेली आहे। सरकार महिला सबलीकरणाचं काम करतं, महिला सबलीकरणासाठी अनेक कार्यक्रम योजले जातात। स्त्री भ्रूण हत्या म्हणून कार्यक्रम करून स्त्री भ्रूण हत्या रोखली जाते आणि दुसरीकडे त्याच महिलांवरती बलात्कार घडून आणले जातात। मग कुठून आम्ही म्हणतो की महिला सुरक्षित आहेत, महिलांना हक्क मिळालेत, पण आज आमचं काय चुकतंय? सरकारने आमच्यासाठी हे करावं, आमच्यासाठी या योजना राबवाव्यात। सरकारने आमच्यासाठी खूप केलं तरीही स्त्रिया कुठेतरी कमी पडतायत, कारण हा समाज आम्हाला स्वतंत्रपणे जगू देत नाही। जोपर्यंत स्त्रियांचा स्वाभिमान जागा होत नाही ना, जोपर्यंत स्त्रियांचा स्वाभिमान बळावत नाही ना की नाही तू हे करू शकतेस, भले कितीही मोठं संकट येऊ दे, भले कितीही मोठं शिखर असू दे, तू ते सर करू शकतेस, तोपर्यंत मला नाही वाटत की कुठली स्त्री खऱ्या अर्थाने जगू शकते। त्या स्त्रीला कधी जीन्स पॅन्ट घातल्यामुळे मारलं जातं, तर कधी तिला दोन मुली का झाल्या म्हणून मारलं जातं, कधी तिच्याकडून जनावरासारखं काम करून घेतलं जातं, तर कधी तिला घरातल्या झाडूसारखा दर्जा दिला जातो। मग आमच्या देशाला स्वातंत्र्य म्हणून 78 वर्ष जरी पूर्ण झाली असली तरी सुद्धा आमच्या देशातील एकही स्त्री सुरक्षित नाही, आणि म्हणूनच आम्हाला म्हणावं लागतं आजादी छोटी है इस देश की महिला अभी भी सुरक्षितता की होती है। मित्रांनो, आज आपल्या स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, तेव्हा या मातृभूमीवर शत्रूचं आतंक माजलं होतं। दिनदहाडी आया बहिणींची अब्रू लुटली जायची, तिला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, तिला घराबाहेर पडण्याचा अधिकार नव्हता, तिला पायात चप्पल घालण्याचा सुद्धा अधिकार नव्हता। पण अखेर या देशात स्वातंत्र्य चळवळीला सुरुवात झाली, या देशाला तर स्वातंत्र्य मिळालं, पण या देशाला स्वातंत्र्य मिळून सुद्धा या देशातील महिलांना स्वातंत्र्य मिळालं असतं तर आज 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिला मारून टाकलं नसतं, उरण अशा ठिकाणी एका मुलीवर अत्याचार करून तिचे तुकडे तुकडे करून फेकून दिले नसते, तरी सुद्धा आमच्या देशातील न्यायव्यवस्था म्हणते आम्ही महिलांच्या विकासासाठी, महिलांच्या सुरक्षतेसाठी अनेक कायद्यांची निर्मिती केली आहे, पण त्याच कायद्यांची अंमलबजावणी झाल्याचं मात्र आज आमच्या कानावर येत नाही। अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा तर सुनावण्यात आली, पण त्यांना फाशी झाल्याचं मात्र आज आमच्या कानावर येत नाही, आणि त्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याचं आव्हान आज आमच्या समोर आहे। आज मुलगी माता म्हणून सुरक्षित नाही। आज जर आम्हाला कळालं की स्त्रीच्या गर्भामध्ये मुलगी आहे, तर त्या मुलीला जगामध्ये येण्या अगोदरच आम्ही मारून टाकतो असं म्हणतात। कशी उमलतील फुलं अशा काळात तोडल्यावर, कशी उमलतील फुलं अशा काळात तोडल्यावर, कसा पेटेल दिवाशा पंत्या मोडल्यावर, आणि सांगा कशा घरतील जिजाऊ सावित्री अशा गर्भातच मुली मारल्यावर, अशा गर्भातच मुली मारल्यावर। एक विदर्भातील कवी म्हणतो, वर्गातली आणि गर्भातली कुठलीच स्त्री सुरक्षित नाही, आणि म्हणूनच या विषयाच्या अनुषंगाने विचारलेला गेलेला प्रश्न की खरंच आजची स्त्री सुरक्षित आहे का, याचं उत्तर मला आवर्जून द्यायचं आहे। ज्या प्रमाणात आजची स्त्री सुरक्षित पाहिजे, त्या प्रमाणात आजची स्त्री सुरक्षित नाही। ज्या प्रमाणात स्त्रीला सुरक्षितता बहाल करायची असेल, तर काहीतरी उपाययोजना करायला हव्यात, नुसती भाषणं देऊन चालणार नाही। आणि म्हणूनच स्त्रियांचा आदर करण्याचा मान प्रत्येक आई वडिलांनी आपल्या संस्काराच्या माध्यमातून आपल्या मुलांना दिलं पाहिजे। समोरून येणारी स्त्री तुम्हाला संधी न वाटता, जोपर्यंत ती स्त्री तुम्हाला जबाबदारी वाटणार नाही, तोपर्यंत या देशाची स्त्री सुरक्षित होणार नाही। महाराज स्वराज्य स्त्री खरंच सुरक्षित होती जेव्हा तिला आदराने व मान सन्मानाने वागवलं जाईल। तिने संशय उचलून लढा दिला असेल तर तो फक्त परकीयांच्या विरोधात, कारण स्वराज्यातील लोकांमध्ये तुमचे विचार रुजलेले होते। ही ती व्यवस्था स्त्रियांना 50% आरक्षण देते, पण आमच्या महाराजाने स्त्रियांना 100% संरक्षण बहाल केलं होतं। एका लहानशा नातीनं आपल्या आजीला प्रश्न विचारला, काय ग आजी, ही स्त्री शक्ती म्हणजे नेमकं काय? मी वाचतीये, टीव्हीवर ऐकतीये, महिला सबलीकरण, नारी शक्ती म्हणजे नेमकं काय? सुळकुत्या पडलेल्या चेहऱ्यानं आणि मोतीबिंदू झालेल्या डोळ्यानं त्या आजीनं आपल्या नातीला दिलेलं उत्तर अतिशय समर्पक होतं। ती आजी म्हणते, स्त्री म्हणजे काय? स्त्री म्हणजे काय वेगळं नसतं, स्त्री सुद्धा एक मनुष्य असते, स्त्री सुद्धा एक मनुष्य असते, तिला पण तिचं आयुष्य असतं, स्त्री सुद्धा एक मनुष्य असते, तिला पण तिचं आयुष्य असतं, तुडवली तर नागिन असते, दिवसली तर वाघीण असते, स्त्री सुद्धा एक मनुष्य असते, तिला पण तिचं आयुष्य असतं, तुडवली तर नागिन असते, दिवसली तर वाघीण असते, ताण्या
बड्या बाळाची नीज असते, एका डागली तर बीज असते आणि बर का पोरी तिच्या गर्भातच साऱ्या देशाच्या भविष्याचं बीज असतं. स्त्री म्हणजे एक शक्ती असते. धन्यवाद.